येण्याचं कारण एक आहे की आज आम्ही एका अप्रतिम जागेत आहोत जिथे आम्ही शूट करतो आहोत काल आणि आज दोन्ही दिवस. तुम्हाला नाव दिसत असेल, इट इज सिने सिटी. आणि हे पडघा टोल नाका क्रॉस केल्यानंतर लगेचच आहे आणि अप्रतिम लोकेशन आहे. म्हणजे मला तुम्हाला ते छोटीशी बारीक टूर पण करायची आहे त्याची. पण इट्स अ फॅब्युलस लोकेशन दॅट वी आर शूटिंग इन. कारण त्याच्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खरं तर इथे यावं लागेल डिरेक्टली. तर हे व्हाईट हाऊस आहे आणि इथे एक स्ट्रीट आहे आणि इट इज व्हिज्युअली व्हेरी ब्युटिफुल. आणि यू कम टू ग्रीस, डू यू सी ग्रीस फ्रॉम हियर? सी सी द सेंटुरिनी. इथे बघितलं की हे दिसत आणि इथे बघितलं की हे दिसत. नवीन नवीन गोष्टी ते लोक ऍड करणार आहेत. ऑल्सो इथे इनडोअर शूट करायची पण सोय आहे. म्हणजे इथे आतमध्ये तुम्हाला जे दरवाजे दिसत आहेत ग्रीस मध्ये, तर तिथे आतमध्ये गेला की तिथे एक इनडोअर स्टुडिओ आहे विच इज ऑल्सो व्हेरी ब्रिलियंट. याचे आय गेस स्वप्नीलनी त्यांच्या वेबसाईटवरती पिक्चर्स पण पुट अप केलेले. सो यू वॉन्ट टू शूट हिअर, कम हिअर अँड शूट, तर यू हॅव गॉट व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल. सो आज आमचा डे टू आहे. कालच आम्ही इथे शूट केलेला आहे तेजस नेरुलकर सोबत आणि आज आमचा सेकंड डे आहे. सो वी आर गोइंग टू शूट अगेन आणि मजा आहे, खूप मजा येते आम्हाला. आम्ही हे इतकं छान एक्सप्लोअर केलं आहे, अख्खी जागा इतकी छान एक्सप्लोअर केली आणि इतका वापर करता येतोय वेगवेगळ्या ह्याच्यात. तर आम्हाला इट इज अ ट्रीट. इट इज अ ट्रीट फॉर फोटोग्राफर्स अँड आर्टिस्ट, त्यांना खूप व्हिज्युअली सगळ्यात छान नीटनीटकं लागतं त्यांच्यासाठी. इट इज अ ट्रीट, ऍब्सोल्युट. गाईज प्लीज डू कम हिअर अँड व्हिजिट सिनेसिटी. तुम्ही इंस्टाग्रामवर पण ते व्हिजिट करू शकता. आम्ही टॅग करत आहोत आमच्या पोस्टमध्ये जे आम्ही फोटोज पोस्ट करणार आहोत. तुम्हाला जर लोकेशन हवं असेल त्याच्यात पण आम्ही टॅग करू. यू विल गेट डिटेल्स देअर. यू कॅन कम हिअर, शूट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आणि आतला पण मुद्दा म्हणून नाही दाखवते कारण अफोर्डेबल अफोर्डेबल. कारण त्याच्यासाठी आपल्याला कलेक्शनचे फोटो आल्यावर ते टॅग होणारच आहे. पण आता मी स्टोरीज मध्ये सुद्धा हे टॅग करतोय. फक्त नाव लक्षात ठेवा, सिने सिटी अँड इट इज आय थिंक 1 hour फ्रॉम मुंबई. ओके बाय गाईज, आम्हाला मेकअपला बसायचंय. सो बाय, सी यू सून. सी यू, टाटा.